महाराष्ट्र में थोर पुरुषों पर हो रहे एक वक्तव्य पर पूरे महाराष्ट्र में विरोध प्रदर्शन किया जा रहा है। मंगलवार को शहर के संविधान चौक पर समता सैनिक दल की ओर से विरोध प्रदर्शन किया गया। महाराष्ट्र में आए दिन थोर पुरुषों पर वक्तव्य किया जा रहा है, इसी मुद्दे को लेकर महाराष्ट्र में विरोध किया जा रहा है। मंगलवार को समता सैनिक दल की ओर से शहर के संविधान चौक पर विरोध प्रदर्शन किया गया। नारे निदर्शन करण्याचं आजचं जे कारण आहे, आपण सगळे क्रांतीभूमीमध्ये समता सैनिक दल हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापित समता सैनिक दल आहे, ते सैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि जे काही महाराष्ट्रामध्ये अराजकता अशांततेचं वातावरण महापुरुषांच्या विरोधी वादग्रस्त स्टेटमेंट करून मग ते चंद्रकांत पाटील असो, महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी असो यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि जर तुम्ही विरोध करणार तर आम्ही तुमच्या विरोधात 307, 353 असे मोठमोठे गुन्हे लावून तुम्ही जेलमध्ये सडत राहणार, म्हणजे तुम्ही आवाजच उचलणार नाही अशा पद्धतीचे जे काही वातावरण आहे हे अत्यंत लोकशाहीला घातक आणि संविधानाला घातक आहे आणि म्हणूनच त्याचा जाहीरपणे निषेध करण्यासाठीच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समता सैनिक दल आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत। पॉइंट दुसरा म्हणजे जो आमचा सैनिक पुण्याचा समता योद्धा मनोज गरबाडे आहे, जो जे मंत्री आहेत चंपा, त्यांनी असं म्हटलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांनी भीक मागून लोकांकडनं संस्था उघडलेला आहे, हे अत्यंत चुकीचं असं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच आमचा सैनिक मनोज गरबाडे यांनी 10 डिसेंबरला त्यांच्या तोंडावरती शाई फेक केलेली आहे। शाई फेक करणं म्हणजे राष्ट्र जिवंत असण्याचं हे प्रतीक आहे। देशाच्या इतिहासात तुम्ही बघितलं असेल कोणत्याही मंत्र्याचं तोंड काळं केलं किंवा शाई फेक केली तर 307 हा गुन्हा लागूच शकत नाही, 353 हा गुन्हा लागूच शकत नाही, तरी सुद्धा जाणून बुजून पोलिसांवरती प्रेशर करून पोलिसांनाही निलंबित केलेलं या बीजेपी सरकारने आपल्या सत्तेचा गैरवापर करून, तर महाराष्ट्राची जनता जागरूक आहे, हे चित्र सगळं अराजकतेचं चित्र त्यांच्या माध्यमातून जे होत आहे, हुकुमशाही जे सुरू आहे हे बघत आहे आणि म्हणूनच सन्मानाने आमचा सैनिक मनोज गरबाडे याच्यावरती जे काही गुन्हे 307 लावलेले आहेत ते सन्मानपूर्वक मागे घेऊन त्याला सोडण्यात यावं आणि चंद्रकांत पाटलांनी आज सकाळीच संध्याकाळी रात्री 8 वाजता माफी मागितलेली आहे की मी जे बोललेलो मला प्रचंड आदर आहे बाबासाहेबांविषयी, असे ते स्टेटमेंट थोड्या थोड्या वेळेने बदलवतात कारण त्यांना माहिती आता महाराष्ट्र पेटून उठलेला आहे, महाराष्ट्रातील संविधानिक जनता पेटून उठलेली आहे। इतकं सोपं असतं का म्हटल्यानंतर माफी मागणं? ॲट्रोसिटी ॲक्ट चंद्रकांत पाटीलच्या विरोधी लागावा ह्यासाठी हे आंदोलन आहे आणि केवळ ॲट्रोसिटी ॲक्टच नाही तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी समता सैनिक दल करत आहे। कॅमेरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।